2024 पासून ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याच्या नियमांमध्ये होणार मोठे बदल. केंद्र सरकारकडून नोटिफिकेशन जारी. 1 जून 2024 पासून ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचं नवं नियम लागू होणार आहेत. यामध्ये भरधाव वेगात वाहन चालवण्यापासून वाहन चालण्यासाठी वयाची अट इथपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. याशिवाय वैध परवान्याशिवाय वाहन चालवणाऱ्यांना 1 ते 2 हजार रुपयांचा दंड थोटवण्याच्या नियमाचीही अंमलबजावणी करण्यात आली आहे. जाणून घ्या कसे आहेत नवे नियम. केंद्र सरकारनं ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमांमध्ये मोठं बदल केला आहे. त्यानुसार आता अर्जदारांना आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्हाला माहिती असेल यापूर्वी अर्जदाराला प्रादेशिक वाहन कार्यालयात जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स साठी ड्रायव्हिंग टेस्ट देणं बंधनकारक होतं. मात्र आता खासगी ड्रायव्हिंग क्लासेस टेस्ट करणं आणि प्रमाणपत्र जारी करण्यासाठीचं अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे आता ज्या लोकांना ड्रायव्हिंगचं क्लास दिलं जाते त्यांना ट्रेनिंग कंपनीच ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकते. हा नियम 1 जून 2024 पासून लागू होणार आहे. त्याआधी सरकारनं जनतेसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे.